आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरच्या क्रांती चौकात दिवसभर 9 वेळा ट्रॅफिक जाम. डीवायएसपी साहेब, वाहतुकीचं नियोजन लावा. जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे कर्मचारी वर्ग अपुरा आहे आणि याचा परिणाम शहरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. आज दिवसभरात 9 वेळा ट्रॅफिक जाम झालं. वारंवार लोकांना जयसिंगपूरच्या क्रांती चौकात वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागतं. क्रांती चौक परिसरात जिल्हा सत्र न्यायालय आहे आणि वाहतूक खोळंबली की लोक हॉर्न वाजवतात. शिवाय चारी बाजूला वाहनं थांबून राहतात आणि कोर्टाच्या समोर लांबच लांब रांगा राहतात. वकील पक्षकार यांची वाहनं लावायची कुठं? याचबरोबर जयसिंगपूर बसस्थानकातून जे एसटी बाहेर पडते तेथेही वाहनं तुंबून राहतात. ही वाहतुकीची कोंडी झाली अगदी नांदणीला जाणाऱ्या मार्गापासून वाहनं थांबून असतात आणि याचा परिणाम एखादी रुग्णवाहिका जात असेल तर अडसर होतो. आज रुग्णवाहिकेलाही खोळंबून थांबावं लागलं. डीवायएसपी कृष्णात पिंगळे हे चांगले अधिकारी मानले जातात. त्यांनीच पुढाकार घ्यावा आणि जयसिंगपूरला अधिक कर्मचारी द्यावेत आणि दिवसभरासाठी ट्रॅफिक पोलीस नेमावा. मात्र ट्रॅफिक पोलिसांचा वनवा वाहतूकदारांना खिसा रिकामा करण्यासाठी होऊ नये अशी मागणी वाहनधारकांची आहे. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.